हॅलो स्टुडंट, आपण आपल्या चॅप्टर नंबर 7 द कार्डिओस्क्युलर सिस्टमला स्टार्ट केलं होतं. त्यामध्ये आपण हार्टची ॲनॅटॉमी आणि फिजियोलॉजी बघणार आहोत. कार्डिओस्क्युलर सिस्टमचं मेन काम काय? ब्लड पंप करणं. ब्लड ऑक्सिजनेटेड ब्लड, डिऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करणं हार्टने, त्यानंतर ते लंग्सपर्यंत पोहोचवणं. लंग्सपासून ते ऑक्सिजनेटेड ब्लड लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये येऊन ते पूर्ण बॉडीला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करण्याचं काम कोण करतं? हार्ट करतं. आणि यामध्ये आपल्याला कार्डिओवॅस्क्युलर सिस्टमचा आपण स्टडी करणार आहोत. त्यामध्ये आपण हार्टचे 3 लेअर बघितल्या. हार्टच्या कोणकोणत्या लेअर आहे? फर्स्ट आहे पेरिकार्डियम, सेकंड आहे मायोकार्डियम आणि थर्ड आहे एंडोकार्डियम. मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. त्यानंतर आपण हार्टचे 4 चेंबर आहे, हे झाले 3 लेअर, पेरिकार्डियम, मायोकार्डियम, एंडोकार्डियम. कोणकोणते 4 चेंबर आहे हार्टचे? राईट आर्ट्रियम, राईट व्हेंट्रिकल, लेफ्ट आर्ट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल. त्यानंतर त्याच्या ब्लड वेसल आहे आर्ट्रीज, व्हीन्स आणि कॅपिलरी. आर्ट्रीज ह्या ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करता. एक्सेप्ट कोणती? कोणती आर्ट्री जी ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी नाही करत? पल्मोनरी आर्ट्री, जी डिऑक्सिजनेटेड ब्लड लंग्सपर्यंत घेऊन जाते. पल्मोनरी आर्ट्री, बाकी सर्व ज्या आर्टरी त्या काय ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करता. आणि ज्या व्हीन आहे, व्हीन काय करता? डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करता. आणि एक्सेप्ट कोणती व्हीन आहे जी ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते? लेफ्ट पल्मोनरी व्हीन आणि राईट पल्मोनरी व्हीन ह्या ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन येतात. कुठे? लेफ्ट आर्ट्रियममध्ये. ते ह्या बाकीचे हे काम आहे. कॅपिलरीज एकदम स्मॉल असतात. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये स्टडी केलं होतं. 4 चेंबर बघितले होते. त्यानंतर ब्लडचं सर्क्युलेशन, म्हणजे हार्टमध्ये ब्लडचं सर्क्युलेशन कसं होतं हे पण आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. कुठे? सुपेरियर आणि इन्फेरियर व्हेना केव्हा? राईट आर्ट्रियममध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन येतं. डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट आर्ट्रियममध्ये आल्यानंतर ते कुठे जातं? राईट व्हेंट्रिकलमध्ये. राईट आर्ट्रियम आणि राईट व्हेंट्रिकलमध्ये जी वाल्व आहे तिला म्हणतात ट्रायकस्पाइड वाल्व. ती ओपन होते आणि जे राईट आर्ट्रियममधलं ब्लड आहे ते कुठं जातं? राईट व्हेंट्रिकलमध्ये. आणि राईट व्हेंट्रिकलचं ब्लड कुठं जातं? राईट पल्मोनरी आर्टरी आणि लेफ्ट पल्मोनरी आर्टरीच्या थ्रू ते कुठं जातं? लंग्सपर्यंत जातं ते ब्लड. लंग्समध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड होऊन ते कुठं येतं? लेफ्ट आर्ट्रियममध्ये. कशाच्या थ्रू? लेफ्ट पल्मोनरी व्हीन्स आणि राईट पल्मोनरी व्हीन्सच्या द्वारे ते कुठं येतं? लेफ्ट आर्ट्रियममध्ये. आणि लेफ्ट आर्ट्रियममधलं ब्लड कुठं येतं? लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये. आणि लेफ्ट व्हेंट्रिकलमधनं ब्लड अरोटाच्या थ्रू पूर्ण बॉडीला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय होतं. त्यानंतर आपण 2 सर्क्युलेटरी सिस्टम बघितल्या हार्टच्या. कोणकोणत्या 2 सर्क्युलेटरी सिस्टम आहे? एक सिस्टमिक सर्क्युलेशन बघितलं आणि एक पल्मोनरी सर्क्युलेशन बघितलं. पल्मोनरी सर्क्युलेशनमध्ये ब्लड लंग्सपर्यंत जातं आणि लंग्समधून ऑक्सिजनेटेड होऊन परत हार्टपर्यंत येतं. आणि जे सिस्टमिक सर्क्युलेशन आहे ते सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये पूर्ण बॉडीला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय होतो आणि जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते परत हार्टपर्यंत येतं. हे सिस्टमिक सप्लाय झालं, तुमचं सिस्टमिक सर्क्युलेशन झालं. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. त्यानंतर लेफ्ट आणि लेफ्ट करोनरी आर्टरी आणि राईट करोनरी आर्टरी. करोनरी आर्टरीचं काम काय? करोनरी आर्टरीचं मेन काम आहे सप्लाय ऑफ ब्लड टू द हार्ट मसल. म्हणजे हार्टला वर्क करण्यासाठी जे पंपिंग ॲक्शन आहे त्याची, ते करण्यासाठी त्याला ऑक्सिजनेटेड ब्लडची गरज असते. तर ते कोण सप्लाय करतं हार्टला? करोनरी आर्टरी, लेफ्ट आणि राईट करोनरी आर्टरी. ब्लड सप्लाय टू द हार्ट मसल लाईक ऑल अदर टिश्यू इन द बॉडी. द हार्ट मसल नीड ऑक्सिजन रिच ब्लड टू द फंक्शन. ऑल्सो ऑक्सिजन डिप्लेटेड ब्लड मस्ट बी कॅरीड अवे. द करोनरी आर्टरी रॅप अराउंड द आउटसाईड ऑफ द हार्ट. आउटसाईड ऑफ हार्टच्या करोनरी आर्टरी असतात. त्यामध्ये आपण बघितलं आहे राईट करोनरी आर्टरी
आणि लेफ्ट करोनरी आर्टरी, त्यानंतर नेक्स्ट एक करोनरी वीन्स क्लोजली पॅरेलल टू आर्टरियल सिस्टम आहे. सम करोनरी वीनस ब्लड एंटर द हार्ट थ्रू द थिबेसियन वीन. थिबेसियन वीन काय, एक स्मॉलेस्ट कार्डियक वीन आहे, एक स्मॉल वॉल्वलेस वीन आहे इन द वॉल ऑफ द फोर हार्ट चेंबर. तर त्याच्या थ्रू काय, करोनरी वीनस ब्लड एंटर होतं हार्ट थ्रू द थिबेसियन वीन. थिबेसियन वीन एम्प्टी डायरेक्टली इन टू द ऑल चेंबर दस क्रिएटिंग सम विनस ॲडमिक्सचर लोअरिंग PaO2. त्यानंतर आहे आर्टरियल आर्टरिया, लार्ज हायली इलॅस्टिक लो रेझिस्टन्स टू ब्लड फ्लो. आपल्याला नेक्स्ट बघायचं आर्टरीज, व्हेरियस आर्टरीज आहे हार्टमध्ये. त्यानंतर त्या काय, हायली इलॅस्टिक असतात, लो रेझिस्टन्स टू ब्लड फ्लो असतात, स्मॉल मस्क्युलर आर्टरियल्स ऑफ व्हॅरिंग रेझिस्टन्स. त्यानंतर आपल्याला बघायचं द व्हास्क्युलर सिस्टम आर्टरियल, ट्रान्सपोर्ट ऑफ ब्लड अवे फ्रॉम द हार्ट. ओके, आर्टरीचं काम काय आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन जायचं, ट्रान्सपोर्ट करायचं ऑक्सिजनेटेड ब्लड पूर्ण आपल्या बॉडीला बाय सर्क्युलेटरी सिस्टम. म्हणजे पूर्ण बॉडीला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करतं. कोण करतं, आर्टरीज करतात. जनरली कंटेन ऑक्सिजनेटेड ब्लड एक्सेप्शन पल्मोनरी आर्टरी. पल्मोनरी आर्टरी हा डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करता. पल्मोनरी आर्टरी डिऑक्सिजनेटेड ब्लड ह्या लंग्सपर्यंत घेऊन जातं. म्हणून फक्त पल्मोनरी आर्टरीज अशा आहे ज्या डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करता. बाकीच्या जेवढ्या पण आर्टरी आहेत त्या ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करता. ज्या आर्टरीज आहेत ते कंपोज ऑफ 3 लेअर, टुनिका ॲडव्हेंटिटा, त्यानंतर टुनिका मीडिया आणि टुनिका इंटिमा. आपल्याला 1 by 1 प्रत्येक जी लेअर आहे त्याचं इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. जी एक्सटर्नल लेअर आहे आर्टरीची त्याला ती टुनिका ॲडव्हेंटिटा, आणि जी थिकेस्ट लेअर आहे म्हणजे मधली लेअर आहे ती कोणती आहे, टुनिका मीडिया, आणि जी टुनिका इंटिमा थिनेस्ट लेअर आहे जी मध्ये असते. जे तुमच्या आर्टरीज आणि वीन आहे त्याच्या मधली जी लेअर असते ती कोणती असते, टुनिका इंटिमा. हे 3 लेअर आहे, आपण 1 by 1 लेअर बघणार आहोत. फर्स्ट आहे टुनिका ॲडव्हेंटिटा. आउटर लेअर कन्सिस्ट ऑफ फायब्रस टिश्यू कॉल्ड अ टुनिका ॲडव्हेंटिटा. इट कन्सिस्ट ऑफ अ कनेक्टिव्ह टिश्यू सराउंडिंग अ कोलॅजिनस अँड इलॅस्टिक फायबर. म्हणजे टुनिका ॲडव्हेंटिटा कशाने तयार झाली आहे, कनेक्टिव्ह टिश्यूने, आणि सराउंडिंग बाय कोलॅजिनस आणि इलॅस्टिक फायबरने बनली. ही कोणती लेअर आहे, आउटर मोस्ट लेअर आहे ज्या आर्टरीज आहे त्यांची. त्यानंतर सपोर्ट्स अँड प्रोटेक्ट द वेसल्स. काय करतात ते, सपोर्ट देता आणि प्रोटेक्शनचं काम करतात. टुनिका ॲडव्हेंटिटा ही लेअर आहे, त्याचं काम काय, सपोर्ट्स आणि प्रोटेक्ट. कंटेन्स अ लिम्फॅटिक वेसल्स अँड नर्व फायबर. हॅज अ फाईन वेसल्स अँड प्रोव्हाइड इट्स अ ब्लड सप्लाय. त्यानंतर नेक्स्ट आहे टुनिका मीडिया. टुनिका मीडिया काय, थिकेस्ट लेअर आहे, आणि द इट काय, द मिडल लेअर कन्सिस्ट ऑफ स्मूथ मसल अँड इलॅस्टिक टिश्यू. स्मूथ मसल आणि इलॅस्टिक टिश्यूने बनली आहे टुनिका मीडिया. अँड द इनर लाइनिंग कन्सिस्ट ऑफ स्क्वॅमस इपिथिलियम कॉल्ड एंडोथिलियम इन द लार्ज आर्टरी. द टुनिका मीडिया कन्सिस्ट ऑफ मोर इलॅस्टिक टिश्यू अँड लेस मसल. टुनिका मीडिया काय, जास्त इलॅस्टिक टिश्यू कन्सिस्ट करते आणि लेस मसल कन्सिस्ट करते. इन द स्मॉल आर्टरीज द टुनिका मीडिया कन्सिस्ट ऑलमोस्ट एंटायरली अ स्मूथ मसल. स्मॉल आर्टरीज आहे म्हणजे लार्ज आर्टरीपेक्षा ज्या स्मॉल आर्टरी त्यामध्ये टुनिका मीडिया काय कन्सिस्ट करते, स्मूथ मसल कन्सिस्ट करते. थिकेस्ट लेअर कंपोज ऑफ कॉन्सन्ट्रेटली अरेंज स्मूथ मसल अँड इलॅस्टिक फायबर नर्व फायबर अँड ऑफ अ टुनिका ॲडव्हेंटिटा टर्मिनेट इन अ टुनिका मीडिया. त्यानंतर नेक्स्ट आहे टुनिका इंटिमा. थिनेस्ट लेअर ऑफ द आर्टरी कन्सिस्ट ऑफ द इपिथिलियम फ्लॅट लेअर ऑफ सिम्पल स्क्वॅमस सेल
कॉमन टू ऑल ब्लड वेसल इंक्लूडिंग द एंडोकार्डियम. वीन्स ऑफ ब्लड वेसल विच ट्रांसपोर्ट ब्लड टू द हार्ट. हे झालं आर्टरीचं. टुनिका इंटिमा काय आहे? थिनेस्ट लेअर आहे, म्हणजे जी मधली लेअर आहे आर्टरीची, ती कशाने बनली आहे? इपिथेलियम सेल, फ्लॅट इपिथेलियम सेल आहे आणि सिम्पल स्क्वॅमस सेल आहे, सेल आहे त्यांनी बनली आहे जी मधली लेअर आहे ती. कॉमन टू ऑल ब्लड वेसल इन्क्लुडिंग द एंडोकार्डियम मध्ये पण. ही काय टुनिका इंटिमा, ह्या झाल्या तीन लेअर. त्यानंतर आर्ट्रियल, द व्हॉस्क्युलर सिस्टम आर्ट्रियल. द लार्ज आर्टरीज आर टर्म कंडक्टन्स ऑर इलॅस्टिक आर्टरी बिकॉज द टुनिका मीडिया हॅज अ लेस स्मूथ मसल अँड मोर इलॅस्टिक फायबर. ज्या लार्ज आर्टरी आहे त्यांना काय इलॅस्टिक आर्टरी पण म्हणतात. का बरं? कारण त्यांच्यामध्ये लेस टुनिका मीडिया आहे, लेस स्मूथ मसल आणि मोर इलॅस्टिक फायबर आहे, त्यामुळे ते काय इलॅस्टिक असतात ज्या लार्ज आर्टरी त्या. त्यानंतर सेकंड आहे मीडियम साईज ज्या आर्टरीज आहे, आर टर्म द न्यूट्रियंट आर्टरीज बिकॉज दे कंट्रोल द फ्लो ऑफ ब्लड टू द व्हेरियस रिजन ऑफ द बॉडी. ज्या मीडियम साईजच्या आर्टरी त्यांना काय म्हणतात? न्यूट्रियंट आर्टरी, कारण त्या ब्लड फ्लो कंट्रोल करता व्हेरियस रिजन ऑफ द बॉडीमध्ये. त्यानंतर आर्ट्रिओल्स, म्हणजे मीडियम साईजच्या आर्टरीपेक्षा पण ज्या छोट्या असतात आर्ट्रिओल्स, हॅव अ थिन टुनिका इंटिमा अँड ॲडव्हेंटिटा. त्यांच्या थिन टुनिका इंटिमा असतं आणि थिन ॲडव्हेंटिटा असतं, बट अ थिक टुनिका, थिक टुनिका मीडिया असते, म्हणजे मधली जी लेअर आहे ती काय असते? थिक असते अँड कंपोज ऑफ ऑलमोस्ट एंटायरली अ स्मूथ मसल अँड कंट्रोल ब्लड फ्लो टू द कॅपिलरी बेड. हे झाल्या तीन वेगवेगळ्या आर्टरी, म्हणजे लार्ज आर्टरीमध्ये कशा असतात टुनिका मीडिया आणि टुनिका ॲडव्हेंटिटा. हे बघा, ज्या लार्ज साईजच्या आहे ना त्यामध्ये इलॅस्टिक आर्टरीज काय टुनिका मीडिया हॅज अ लेस स्मूथ मसल आणि मोर इलॅस्टिक. टुनिका मीडिया जे लार्ज आर्टरी त्यामध्ये जे टुनिका मीडिया आहे जी मधली लेअर आहे ती काय असते? इलॅस्टिक फायबरने जास्त तयार झाली आहे, त्यामध्ये स्मूथ मसल कमी असतात. लेस स्मूथ मसल आणि मोर इलॅस्टिक फायबर असतं, म्हणजे इलॅस्टिक फायबर, त्यामुळे त्याला काय म्हणतात? इलॅस्टिक आर्टरीज म्हणतात. ज्या सेकंड नंबरच्या, म्हणजे ज्या आर्टरीजपेक्षा थोड्याशा लहान असतात, मीडियम साईज आर्टरीज असतात, त्यामध्ये त्यांना काय न्यूट्रियंट आर्टरीज म्हणतात. त्यामध्ये काय? ते कंट्रोल द फ्लो ऑफ ब्लड टू द व्हेरियस रिजन ऑफ द बॉडी. आणि ज्या आर्टरीज आहे, म्हणजे त्यापेक्षा पण स्मॉल आहे मीडियम साईज आर्टरीपेक्षा, तर त्यांच्यामध्ये काय थिन असतात टुनिका इंटिमा. टुनिका इंटिमा काय आहे? इनर मोस्ट लेअर आहे, मधली जी लेअर आहे ती एकदम थिन असते. अँड ॲडव्हेंटिटा कोणती आहे? बाहेरची लेअर, म्हणजे मधली आणि बाहेरची लेअर एकदम थिन असते. बट द ती थिक टुनिका मीडिया, म्हणजे मधली जी लेअर आहे ती काय थिक असते आणि कंपोज ऑलमोस्ट एंटायरली अ स्मूथ मसलने कंपोज असतं. कोणती? आर्ट्रिओल, जी स्मॉल आर्टरीपेक्षा पण स्मॉल असते, दॅट इज द आर्ट्रिओल्स मसल. अँड कंट्रोल द ब्लड फ्लो टू द कॅपिलरी बेड. आणि कुठे कंट्रोल? म्हणजे ते आर्ट्रिओल्सपासून ब्लड कुठे जातं? कॅपिलरीमध्ये, स्मॉल स्मॉल कॅपिलरी. आणि ते पूर्ण सप्लाय होतो, पूर्ण ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय होतो पूर्ण बॉडीला. अ कॉल्ड अ रेझिस्टन्स वेसल बिकॉज कंट्रोल द रेट दॅट ब्लड लिव्ज आर्टरियल ट्री कंट्रोल आर्टरियल ब्लड व्हॉल्यूम अँड देअर बाय ब्लड प्रेशर. हे सर्व कंट्रोल करतं. व्हेरियस आर्टरीज आहे, एरोटिक नॉब, ब्रॅकायल, अरोटा, रॅडियल, अल्नार, फ्युमरल, anterior tibia, peroneal artery आणि posterior tibial, ह्या सर्व आर्टरीज आहे. सर्कल ऑफ व्हील्स, इंटरनल कॅरोटिड्स, एक्सटर्नल कॅरोटिड्स, कॉमन कॅरोटिड्स आणि व्हर्टिब्रल आर्टरीज, हे सगळे ब्लड आर्टरीज आहे. आणि त्यांचा सप्लाय कसा होतो? पूर्ण
बॉडीला हे दाखवलेलं आहे. त्यानंतर आहे द वास्क्युलर सिस्टम कॅपिलरीज. कॅपिलरीज हा एकदम स्मॉल असतं, मायक्रो सर्क्युलेशन होतं कॅपिलरीजच्या थ्रू. मेंटेन अ कॉन्स्टंट एन्व्हायरमेंट फॉर द सेल्स अँड टिश्यू. एक्सचेंज ऑफ न्यूट्रिएंट गॅसेस अँड वेस्टेज. ओ, कॅपिलरीचं मेन तीन फंक्शन आहे. फर्स्ट मायक्रो सर्क्युलेशन, मेंटेन कॉन्स्टंट एन्व्हायरमेंट फॉर द सेल आणि टिश्यू. जे सेल आणि टिश्यू त्यांना कॉन्स्टंट एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करतात कॅपिलरी. आणि एक्सचेंज कसलं एक्सचेंज करतात, न्यूट्रिएंट मटेरियल गॅसेस आणि वेस्ट प्रोडक्टचं एक्सचेंज करतात. द ब्लड डज नॉट डायरेक्टली कम इन अ कॉन्टॅक्ट विथ द पॅरेनिमल सेल टिश्यू इन द बॉडी, बट कॉन्स्टंट ऑफ ब्लड फर्स्ट एक्झिस्ट इट टू अ मायक्रोवस्क्युलर एक्सचेंज ब्लड वेसल टू बिकम अ इंटरस्टिशियल फ्लूड विच कम इन टू अ कॉन्टॅक्ट विथ द पॅरेसायमल सेल ऑफ द बॉडी. लिम्फ इज अ फ्लूड दॅट फॉर्म वेन इंटरस्टिशियल फ्लूड एंटर्स द इनिशियल लिम्फॅटिक वेसल ऑफ द लिम्फॅटिक सिस्टम. ओके, ही तुम्हाला लिम्फॅटिक सिस्टम मी शिकवली आहे. लिम्फॅटिक सिस्टमचं काम काय, एक सपोर्टिव्ह सिस्टम आहे आपले, जी सर्क्युलेटरी सिस्टम आहे त्याला लिम्फॅटिक वेसल्स पण आहे. कॅपिलरी पण असतात स्मॉल स्मॉल, जिथे एक्सचेंज होतं न्यूट्रिएंट मटेरियल आणि ते, आणि ते आपल्या ज्या ऑर्गन आहे ज्यासाठी ज्याला रिक्वायर आहे, ज्या सेलला रिक्वायर आहे न्यूट्रिएंट मटेरियल वगैरे गॅसेस, आणि ते सर्व पोहोचवलं जातं स्मॉल कॅपिलरीजच्या थ्रू. त्यानंतर नेक्स्ट आहे प्री कॅपिलरी स्फिंक्टर वॉल्व. स्मूथ मसल रिंग ॲट द प्रॉक्सिमल एंड ऑफ द कॅपिलरी कॉन्ट्रॅक्ट. जर स्मूथ मसल रिंग ॲट द प्रॉक्सिमल एंड ऑफ द कॅपिलरी कॉन्ट्रॅक्शन डिक्रीज द ब्लड फ्लो, रिलॅक्झेशन इन्क्रीज द स्मूथ मसल. म्हणजे त्यांचं कॉन्ट्रॅक्शन झालं कॅपिलरीचं तर काय डिक्रीज ब्लड फ्लो, अँड रिलॅक्झेशन झालं तर ब्लड फ्लो इन्क्रीज होईल. रिस्पॉन्सिव्ह टू लोकल चेंजेस ऑफ PaO2, PaCO2, pH अँड टेम्परेचर. कॉल्ड अ एक्सचेंज वेसल बिकॉज दे आर अ साईट ऑफ गॅसेस फ्ल्यूड न्यूट्रिएंट आणि वेस्ट एक्सचेंज. ओके, कॅपिलरी काय काय एक्सचेंज करतात, गॅस एक्सचेंज करता, फ्ल्यूड न्यूट्रिएंट आणि वेस्ट एक्सचेंज करता. म्हणजे जे रिक्वायर्ड आहे ते देता बॉडीला, आणि ज्या कॅपिलरी एक्सचेंज करून परत कुठे जातात विन्समध्ये, जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते परत कॅपिलरी कलेक्ट करून परत कुठे जॉईन होतं विन्सला, आणि विन्स परत कुठे सुपेरियर आणि इन्फेरियर वेना कॅव्हाला, आणि ते ब्लड परत कुठे जातं हार्टमध्ये, कुठे राईट आर्ट्रियममध्ये. त्यानंतर आहे विनस. नंतर आपल्याला बघायचं आहे विन्स. विन्सचं काम काय काय आहे, डिऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करणं आणि पूर्ण हार्टपर्यंत पोहोचवणं. ट्रान्सपोर्ट डिऑक्सिजनेटेड ब्लड बॅक टू द हार्ट एक्सेप्शन पल्मोनरी विन. पल्मोनरी विन ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते, जे लंग्स करणं ऑक्सिजनेटेड ब्लड तयार होऊन ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन ते कुठे येतं हार्टपर्यंत, कोण घेऊन येतं पल्मोनरी विन्स. त्यानंतर एक कंपोज ऑफ सेम लेअर ऑफ आर्टरीज बट द थिनर. म्हणजे जशा याच्या लेअर आहे आर्टरीजच्या, ट्युनिका इंटिमा, ट्युनिका मीडिया, ट्युनिका ॲडव्हेंट्रिटा, तशाच विन्समध्ये पण तशाच लेअर आहे सेम, फक्त काय त्यापेक्षा थिनर असतात. कॉल्ड अ कॅपॅसिटन्स आर अ रिझर्वायर वेसल बिकॉज अ 70% to 75% ऑफ ब्लड व्हॉल्यूम इज अ कंटेन इन द विनस सिस्टम. पेरिफेरल विन्स कंटेन वन वे वॉल्व आर फॉर्म बाय अ डुप्लिकेशन ऑफ एंडोथेलियल लाइनिंग फाउंड इन अ विन्स टू लेस दॅन अ 2 millimeter इन अ डायमीटर आर इन अ एरिया सब्जेक्टेड टू मस्क्युलर प्रेशर आर्म्स लेग्स अँड प्रिव्हेंट रेग्रोग्रेट फ्लो ऑफ ब्लड. ओके, विन्सचं काम काय एवढं लक्षात घ्या. विन्सच्या पण तशाच 3 layer आहे जशा आर्टरीजच्या होत्या. विन्समध्ये पण 3 layerने तयार झाले
फर्स्ट है टूनिका एडवेंटिटा, जी आउटर मोस्ट लेयर है, मधली लेयर है टूनिका मीडिया, आणि जी म्हणजे जे मधली लेयर आहे इंटरमिडिएट लेयर आहे ती टुनिका मीडिया, आणि जी एकदम मधली लेयर आहे आत मधली लेयर ती काय टुनिका इंटिमा। आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करता विन्स, डिऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करून त्या सुपेरियर आणि इन्फेरियर वेना केव्हापर्यंत जाता आणि राईट आर्ट्रियम मध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करता आणि तिथनं मग त्याचा सर्क्युलेशन होतं पुढे। मेकॅनिझम एडिंग अ व्हीनस रिटर्न टू द हार्ट, ओके। सिम्पथेटिक व्हीनस स्टोन म्हणजे जे व्हीनस सिस्टम आहे जे व्हीन्स आहे ते डिऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करून हार्टपर्यंत कशा कोणत्या सिस्टमने घेऊन येतात, सिम्पथेटिक सिस्टम। स्केलेटल मसल पंपिंग और अ मिल्किंग कंबाइंड विथ अ वन वे वाल, कार्डियक सक्शन होता, थोरॅसिक प्रेशर डिफरन्स क्रिएटेड बाय रेस्पिरेटरी एफर्ट दॅट इज थोरॅसिक पंप। यामध्ये सर्क्युलेशन दाखवलंय का कसं सर्क्युलेशन होतं, यामध्ये फर्स्ट ब्लडचं सर्क्युलेशन कसं होतं, फर्स्ट जे तुमचे सुपेरियर आणि इन्फेरियर वेना केव्हा आहे त्या राईट आर्ट्रियममध्ये ब्लड घेऊन येणार डिऑक्सिजनेटेड, आणि ते डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट आर्ट्रियममधून राईट व्हेंट्रिकलमध्ये जाणार, राईट व्हेंट्रिकलमधनं ब्लड लंग्सपर्यंत जाणार, लंग्समध्ये कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनचं एक्सचेंज होतं, मग ऑक्सिजनेटेड ब्लड कुठे येणार, लेफ्ट आर्ट्रियममध्ये, लेफ्ट आर्ट्रियममधलं ब्लड लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये येतं, लेफ्ट व्हेंट्रिकलमधलं ब्लड पूर्ण अरोटाच्या थ्रू पूर्ण बॉडीला सप्लाय होतं, तिथे परत एक्सचेंज होतो, म्हणजे तिथे परत एक्सचेंज होतो ह्या आर्टरीजच्या थ्रू पूर्ण बॉडीला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय होतो, मग तिथे परत एक्सचेंज होऊन मग ते कॅपिलरीजच्या थ्रू परत विन्सच्या द्वारे डिऑक्सिजनेटेड ब्लड परत कलेक्ट करून परत राईट आर्ट्रियममध्ये घेऊन येतं। हे सिस्टम चालूच असतं सर्क्युलेटरी सिस्टम। यामध्ये दिलं आहे बघा लार्ज व्हीन दिलं आहे, लार्ज व्हीन्स आहे त्यांचं जे स्ट्रक्चर कसं आहे, टुनिका एक्सटर्ना टुनिका मीडिया आणि टुनिका इंटरना आणि एंडोथेलियम मधली जी लेअर आहे एकदम हे लार्ज व्हीन्स आहे। त्यानंतर मीडियम साईजचे व्हीन आहे त्यांच्यामध्ये बघा टुनिका एक्सटर्ना टुनिका मीडिया आणि टुनिका इंटरना एंडोथेलियम, आणि ज्या स्मॉल ज्या व्हेन्युल्स आहे त्यामध्ये काय टुनिका एक्सटर्ना आणि एंडोथेलियमच असतं आहे, जी टुनिका मीडिया आहे ती काय एकदम स्मॉलेस्ट आहे दिसत पण नाही आहे, आणि ज्या स्मॉल कॅपिलरी आहे त्याचं काय एंडोथेलियम सेल्स आहे आणि पोर्स आहे त्यामध्ये, हे झालं व्हीन्सचं। तसंच कॅपिलरीजचं पण तसंच आहे, इंटरनल इलॅस्टिक लेअर आहे, एंडोथेलियम आहे, टुनिका मीडिया आहे मधली जी लेअर आहे ती, टुनिका एक्सटर्नल आहे सर्वात आउटर मोस्ट लेअर, टुनिका इंटरना ही कोणती आहे मधली लेअर आहे आतमधली लेअर। त्यानंतर मस्क्युलर आर्टरी आहे, मस्क्युलर आर्टरीमध्ये टुनिका एक्सटर्ना आहे टुनिका मीडिया आहे टुनिका इंटरना आणि एंडोथेलियम सेल। त्यानंतर मस्क्युलर आर्टरीनंतर आर्ट्रिओल्स, आर्ट्रिओल्समध्ये स्मूथ मसल सेल आहे दॅट इज द टुनिका मीडिया, एंडोथेलियम सेल आहे आणि बेसमेंट मेम्ब्रेन आहे, हे तुम्हाला आत्ताच एक्सप्लेन करून सांगितलं। आणि त्यानंतर स्मॉल कॅपिलरी तयार होता, स्मॉल कॅपिलरी कोणत्या आहे एंडोथेलियम सेल आणि बेसमेंट मेम्ब्रेन। ज्या आर्टरीज आहे त्या ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करता आणि ज्या व्हीन्स आहे त्या डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करता, आर्टरी काय करता ऑक्सिजनेटेड ब्लड पूर्ण ऑर्गन पर्यंत पूर्ण जे आपले बॉडीचे जेवढे पण ऑर्गन आहे तिथपर्यंत घेऊन जातं आणि जे डिऑक्सिजनेटेड ब्लड परत कोण कलेक्ट करतं, व्हीन्स कलेक्ट करता आणि
परत हार्टपर्यंत घेऊन येतात डिऑक्सिजनेटेड ब्लड. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ब्लड प्रेशर बघणार आहोत. आजच्या पुरते इथे ठीक आहे.